नमस्कार. आज जरी गणपतीला निरोप द्यायची वेळ आली असली तरी सुद्धा वातावरणात उत्साह आणि जल्लोष आहे. मिरवणुका, ढोल, ताशे, संगीत, गुलालाची उधळण, वातावरण एकदम प्रसन्न झालंय. आपल्या भक्तजनांना शेवटचा निरोप देत गणपती बाप्पा विसर्जनासाठी सिद्ध झालेत. गणपती बाप्पा मोर्या, याचबरोबर पुढच्या वर्षी लवकर या ही साथ सुद्धा आपल्याला ऐकू येते. आज श्री जयंत साळगावकर आपल्याला अनंताची पूजा आणि गणेशोत्सवाची सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व समजावून सांगतायत. आज अनंत चतुर्दशी, या दिवसाचं महत्त्व काय आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांच्याकडून. नमस्कार. नमस्कार. जयंतराव, अनंत चतुर्दशी म्हणजे अनंताची पूजा, हा गणपती पूजनाचाच एक भाग आहे का? नाही, तो गणपती पूजनाचा भाग नाही. अनंतचं व्रत ही एक वेगळी गोष्ट आहे. अनंताच्या व्रतात एक 14 गाठी बांधलेला असा रेशमी दोरा पुदला जातो अनंत म्हणून, आणि त्याची पूजा करताना 14 प्रकारची फुलं, 14 प्रकारची फळं, 14 प्रकारचे नैवेद्य असे त्याला अर्पण केले जातात. आणि या पूजेचं एक वैशिष्ट्य असं आहे की त्याची उत्तर पूजा दुसऱ्या दिवशी किंवा मागाहून कधीतरी अशी केली जात नाही. उत्तर पूजासुद्धा त्याची लगेचच त्याच दिवशी केली जाते. आणि ह्या अनंताची कथा ही थोडीशी सत्यनारायणाच्या कथेशी मिळती जुळती अशा स्वरूपाची आहे. सुमंत नावाचा एक ब्राह्मण होता आणि त्याला सुशीला ह्या नावाची एक मुलगी होती. त्या ब्राह्मणाने मुलगी उपवर झाल्यानंतर कौंडिण्य नावाच्या ऋषीला आपली मुलगी दिली आणि ती मुलगी आपल्या ऋषी पत्नीबरोबर जंगलात निघून गेली. जंगलात गेल्यानंतर ती त्या ठिकाणी तिला कोणीतरी सांगितलं म्हणून ती अनंताचं व्रत करायला लागली आणि अनंताच्या व्रताने तिची भरभराट झाली पुष्कळ. एकदा कौंडिण्य ऋषीने तिला विचारलं की तू हातात जो दोरा बांधतेस तो कसला, तेव्हा तिनं ह्या अनंत व्रतामुळे आपली भरभराट झाली असं सांगितलं. तेव्हा कौंडिण्याला संताप आला की आपण एवढे विद्वान, आपल्या कर्तृत्वामुळे आपण हे सगळं मिळवलं आणि त्याचं श्रेय ही अनंताला देते, हा काय प्रकार आहे? म्हणून त्यांनी तो दोरा तिच्या हातातून हिसकावून घेतला आणि फेकून दिला. त्यानंतर त्याची परिस्थिती अतिशय पालटली, तर अतिशय वाईट दिवस त्याला आले आणि तो असा वणवण फिरत असताना चरितार्थासाठी म्हणून त्याला अनेक गोष्टी दिसल्या. 2 तलाव दिसले, 1 हत्ती दिसला वगैरे वगैरे. आणि त्या सगळे जे त्याला तलाव वगैरे हे ज्या काही गोष्टी दिसल्या त्या गोष्टी अनंताचं व्रत अर्ध्यावर सोडल्यामुळे ज्या लोकांना आपत्ती निर्माण झाली असे त्या त्या स्वरूपात होते असं त्याला मागावून कळून चुकलं. आणि अनंताची पूजा ही चुकवल्यामुळे आपलं हे वाईट झालं अशी त्याची ठाम समजूत झाली. तो घरी आला आणि त्यांनी बायकोला अनंताचं व्रत पुन्हा सुरू कर असं सांगितलं. त्याप्रमाणे ती अनंताचं व्रत पुन्हा करायला लागली. ही अनंताची कथा ही थोडीशी म्हटलं तर सत्यनारायणाच्या पूजेच्या जवळपास जाणारी अशी आहे. पण ह्या अनंताच्या व्रतात एक गोडवा आहे. अनंताचं व्रत हा 14 गाठीचा दोरा बांधला जातो हातात, तो दोरा हा त्या प्रकारचा आहे. तो जो दोरा आहे तो 14 भुवनांचा प्रतीक असा आहे आणि त्याची पूजा ही परंपरेने चालत येते. काही ठिकाणी असं मानलं जातं की ती फक्त 14 वर्षच करावी आणि त्यानंतर ती करू नये, पण काही ठिकाणी ती वंशपरंपरा चालते. आणि अनंताची पूजा ही एक कौटुंबिक आचाराचा, कुलाचाराचा तो एक भाग असंही काही ठिकाणी आपल्याला दिसतं. पण अनंत हे काळाचं स्वरूप आहे. काळ हा अनंत आहे, काळाला अंत नाही आणि परमेश्वरही अनंत आहे. आणि त्यामुळे अनंताची पूजा ही काळाचं बंधन नसलेल्या परमपरमेश्वराची पूजा अशा समजुतीने ती केली जाते. 5 किंवा 10 दिवस चालणारा हा जो गणपती उत्सव आहे त्याचं सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्ट्या तुमच्या मते काय महत्त्व आहे? त्याचं तुम्हाला एक गंमत सांगतो की गणपतीचा उत्सव आपण जो करतो त्याला त्यातला उत्सवाचा जो भाग आहे तोच आता अधिक महत्त्व पावलेला आहे. म्हणजे गणेशोत्सवाच्या निमित्ताने हसणं, नाचणं, गाणं वगैरे हे सगळं होतंच. सिनेमा दाखवले जातात, वेगवेगळे करमणुकीचे कार्यक्रम केले जातात. पण ती पूजा करत असताना ही पूजा आपण का करतो ते लोक विसरलेले आहेत. आपण गणपतीची पूजा का करतो,
गणपतीची पूजा आपण करतो कारण गणपती हा विद्येचा देव आहे. आपली जी देवनागरी लिपी आहे ती गणपतीने निर्माण केली. गणपती हा संगीताचा भक्त, संगीताचा आदी देव असा देव आहे आणि त्यामुळे तो म्हणजे संगीतातही गणपतीचं काही योगदान आहे, तो नाचतो, नृत्यातही त्याची काही खास विशेष प्रगती आहे म्हणा किंवा त्याला एक स्थान आहे. तो पंडित तर आहेच, तो लढवई आहे, तो देवांचा सेनापती. अनेक प्रकारची शस्त्र ही त्यांनी निर्माण केली आणि त्यांनी ती कशी वापरावीत ते दाखवलं. गणपती हा मुत्सद्दी आहे आणि गनिमी काव्याचा आद्य प्रणेता गणपती. ज्या ज्यावेळी तो अडचणीत आला त्या त्यावेळी त्यांनी गनिमी काव्याचा युक्तीचा, शक्तीपेक्षा त्याचा युक्तीवर भर जास्त, त्या त्यावेळी त्यांनी युक्तीचा आश्रय घेऊन आपलं जे अडचणीचं वातावरण होतं ते बदलून टाकलं आणि तो विजयी झाला. गणपती कधीही पराभूत झालेला नाही किंवा गणपती मी अडलो म्हणून आमच्या देवाला शरण गेलो असंही कधी घडलेलं नाही. हा जो गणपतीचा वैशिष्ट्यपूर्ण असा स्वभाव आहे, वैशिष्ट्यपूर्ण असा इतिहास आहे, तो ध्यानात घेऊन आपण गणपतीसारखं व्हायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि तो प्रयत्न जर करायचा असेल तर गणेशोत्सवाकडे किंवा गणपतीकडे त्या विधायक दृष्टीने पाहणं हे खरी आवश्यक गोष्ट आहे. लोकांनी त्याचा विचार करायला पाहिजे. गणेशोत्सव म्हणजे केवळ वर्गणी जमवून काहीतरी करायचं, नाचायचं एवढं समजून चालणार नाही. गणपतीची आपण पूजा का करतो, तो गणेश आहे तसा गुणेशही आहे आणि म्हणून आपण त्याला का मानतो हे ह्याचं स्मरण ठेवून त्याप्रमाणे आपल्या आचारात बदल करत गेलं पाहिजे. मग आपल्या जीवनात सुख आणि आनंद हा नक्की येईल. आणि सुखकर्ता दुःखकर्ता हे जी त्याची बिरुदावली आहे किंवा आपण जे त्याला मंगलमूर्ती म्हणतो ते आपल्या विषयातही पूर्णांशाने खरं ठरेल. खवय्येगिरीसाठी आपण भेट देणार आहोत पुण्याच्या स्वयंपाकघर या पोळी भाजी केंद्राला. या दिवसात इथे पोळी भाजी इतकीच मागणी असते ती मोदकांची, म्हणूनच या दिवसात रोज हजारोंनी मोदक इथे तयार केले जातात. आज हे दुर्मिळ असणारे दृश्य आपण प्रत्यक्ष जाऊन बघूया. गणेशोत्सव जवळ येऊ लागला की हार फुलापासून अगदी नैवेद्यासाठी लागणाऱ्या मोदकापर्यंत सर्व उद्योग व्यवसायांना अगदी भरभराटी येते. या सणासुदींच्या दिवसात पोळी भाजी केंद्रामध्ये देखील गर्दी होऊ लागते. पुण्यामध्ये कुमठेकर रोडवर गेली 15 वर्ष स्वयंपाकघर या नावानं एक पोळीभाजी केंद्र सुरू आहे. या पोळीभाजी केंद्राचे मालक प्रथमेश किल्लेदार यांनी आपल्या वडिलांच्या जागेत हे पोळीभाजी केंद्र सुरू करून अन्नपूर्णेचं व्रत आपल्या हाती घेतलं. काळाची गरज, म्हणजे ज्याला आपण म्हणतो मार्च विथ द टाईम, त्याप्रमाणे आमच्या व्यवसायाचं तिसरं स्थित्यंतर आम्ही केलेलं. तर हे तिसरं स्थित्यंतर करायचं कारण म्हणजे आमची आज जुन्या वाड्याचं रूपांतर ओनरशिपमध्ये झालं आणि दुकानाला फ्रंट रस्त्यावरची सेटबॅक बसल्यामुळे 30 फूट दुकान आत गेलं. तर त्यामुळे नारळ केंद्र हा व्यवसाय थोडा हळूहळू खाली यायला लागला. त्याला अनेक कारणं होती की एक तर दुकान आमचं आत गेलं, त्याच्यानंतर वन वे ट्रॅफिक सुरू झालं, त्याच्यानंतर पार्किंग स्ट्रिक्टली झालं P1 P2 प्रमाणे, त्यामुळे ऑबियसली जनरल वस्तू मिळत असल्यामुळे ग्राहक हळूहळू कमी व्हायला लागले. तर आम्ही घरी बसून असा विचार केला की आता असा व्यवसाय चालू केला पाहिजे की ग्राहक आत आपल्या पायाने आलं पाहिजे. आणि मग जैनेल उद्योग स्वयंपाकघर ही मूळ कल्पना आमची आम्ही सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी नोकरी करणाऱ्या कुटुंबांसाठी पोळीभाजी यांचे डबे सुरू केले. हळूहळू जसा प्रतिसाद वाढू लागला आणि मागणी होऊ लागली तशी त्यांनी विविध प्रकारच्या चटण्या, लोणची, मसाले, पापड असे पदार्थ देण्यास सुरुवात केली. तर सुरुवातीला रोजचं ब्राह्मण पद्धतीचं जेवण सुरुवात केली आणि मग हळूहळू चकली, कडबोळी, अनरसा, लाडवाचे प्रकार असे चटण्या निरनिराळ्या प्रकारच्या असं हळूहळू वाढवत गेलो आणि आज आता देवकृपेने लोकाश्रय भरपूर मिळाल्यामुळे स्थिर सावर आहोत. आणि मग एक एक सणांप्रमाणे कल्पनाप्रमाणे आपला जो पारंपरिक मेनू असतो तो आम्ही ठरवत गेलो आणि मग त्याप्रमाणे ते पाळत गेलो. म्हणजे असं लहरीप्रमाणेच आम्ही बनवत नाही. मागणी तसा पुरवठा या तत्वावर त्यांनी सणासुदीच्या दिवसात पुरणपोळी, गुळाची पोळी असे गोड पदार्थ देखील देण्यास सुरुवात केली. दिवाळीच्या दिवसात सर्व फराळाचे पदार्थ विकायला सुरुवात केली. याप्रमाणेच गणपतीच्या दिवसात उकडीचे मोदक करायला सुरुवात केली. सुरुवातीला 100 मोदकापासून त्यांनी विकायला सुरुवात केली. पण आज पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरातून त्यांच्या उकडीच्या मोदकांची मागणी वाढू लागली आहे. उकडीच्या दिवशी मोदक जे गणपती गणेश चतुर्थीला बनवतो त्याची आम्ही पूर्व 2 दिवस आधी तयारी परिपूर्णपणे केलेली असते आणि त्या दिवशी फार मोठ्या प्रमाणावर लोकांना वेळेवर हवे असतात. परंतु हे पदार्थ असं आहे
की तो आदल्या दिवशी करून ठेवता येत नाही आम्हाला. त्याची नाजूकता आणि जी करण्याची हे आहे किचकट आहे थोडंसं करायला त्रासदायक काम, परंतु ते त्याच वेळी करायला लागतात आणि मग त्यामुळं ऑब्व्हियसली थोडंसं डिले झाला आपण म्हणू, कारण वन बाय वनच पद्धतीने करायला लागतात. त्यामुळे कोणाचाही गैरसमज होऊ नये म्हणून मी पद्धत अशी अवलंबलेली आहे की जो पहिला येईल त्याला पहिले मोदक, दुसरा येईल त्याला दुसरे मोदक. पण त्यामुळे बऱ्याच वेळा काही वेळा ग्राहकांची नाराजी होते, कारण 40 मिनिटापासून 60 मिनिटापर्यंत तरी थांबायला लागतं. बरं, एकावेळी साधारणतः आम्ही 1/4 मोदकाचा एक घाणा असे 2 घाणे ॲट अ टाईम चालू केलेले असतात. तर दर 20 मिनिटांनी साधारणतः 1/4 मोदक उतरत असतात. तर 1/4 मोदक उतरल्यामुळे त्या सिस्टीमनीच करायला लागतं, त्यामुळे थोडा वेळ लागतो. तर त्या पहिल्या दिवशी सर्व ग्राहकांची पूर्तता करणं वेळेच्या दृष्टीने जरा जड जातं, पण ग्राहक सांभाळून घेतात असं माझा आत्तापर्यंत अनुभव आहे की ग्राहकांचा उदंड लोकाश्रय मला परमेश्वर कृपेने मिळाला. आणि स्वयंपाकघर हे अन्न उदक या भावनेतनंच आम्ही पहिल्या दिवसापासून ते आज सागायतपर्यंत चालवलेलं आहे. त्यामुळे बेसिकली जे घरचं अन्नाचं समाधान किंवा अन्नाचं जे सात्विकता आहे ती तुम्हाला खाण्यामधनं प्रकर्षाने जाणवते आणि त्यामुळे लोक आपल्या नातेवाईकांना मित्रांना आवर्जून सांगतात. यावर्षी जवळजवळ 1000 घरात या मोदकांची संख्या झाली. या मोदकाबरोबरच गणपती विसर्जनाच्या वेळी प्रसाद म्हणून लागणारी वाटली डाळ याला देखील भरपूर मागणी आहे. अशा या पोळीभाजी केंद्राला देखील गणपतीमध्ये मोदकामुळे भरपूर प्रतिसाद मिळतो. भावबंधमध्ये आपण बघणार आहोत सार्वजनिक गणेशोत्सवातल्या लोकांच्या काही प्रतिक्रिया. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते काय म्हणतात आणि सर्वसामान्य लोकांना काय म्हणायचं आहे, या दोन्ही बाजू आपण विचारात घेऊया. सार्वजनिक गणेशोत्सवातली लोकांची बदलती मानसिकता काय आहे हे जाणून घ्यायचा हा छोटासा प्रयत्न. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये लोकमान्य टिळकांनी समाज प्रबोधनासाठी, समाज संघटन करण्यासाठी आणि जनजागरणाच्या हेतूने सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. हिंदू धर्मातील प्रत्येकाचे लाडके दैवत म्हणजे गणपती. या गणपतीचा 10 दिवस उत्सव साजरा करायचा म्हटलं की अगदी लहान मुलांपासून आजोबांपर्यंत सर्वांमध्ये नवचैतन्याचे वारे वाहू लागतात आणि मग आपल्या घरातल्या गणपती बरोबरच आपल्या सोसायटीमधला गणपती ते आपल्या नगराचा गणपती यांची अगदी जल्लत तयारी सुरू होते. स्वातंत्र्याच्या दृष्टीने जर समजा या उत्सवाचा जर लोकमान्य टिळकांनी जर विचार केला असेल आणि खरोखरच या उत्सवाच्या निमित्तानं ह्या देशाला स्वातंत्र्य आलं असेल तर हा उत्सव क्रांतिकारी म्हटला पाहिजे. व जर त्यांचा प्रयोग जर समजा यशस्वी होऊन जर स्वातंत्र्य आलं तर स्वातंत्र्य मिळून आज बरेच वर्ष झाले. बरेच वर्ष झाल्यानंतरचा उत्सव तर काही बंद झाला चालूच आहे, पण तो उत्सव त्यांच्या विचाराचा राहिलेला नव्हता. याच्यामध्ये अत्यंत धांगडधिंगा, केळस्वान कृत्य, हिडीस कृत्य, रोंबासोंबा, ब्रेकडान्स वगैरे हे जे काही तरुणांनी जो धुडघूस घालायला सुरुवात केली होती याला कुठेतरी आळा बसावा. हा लोकमान्य टिळकांच्या विचाराचा गणपती उत्सव पुढशा महाराष्ट्रामध्ये सुरू व्हावा म्हणून दौडशी रेल्वे गणपती बेनी अनेक वर्ष प्रयत्न करत होते. मग अगदी मंदीचे सावट असले तरी मोठमोठे कार्यक्रमाचे मनोरे रचायला सुरुवात होते आणि हे कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी ज्याची गरज असते ती म्हणजे वर्गणी. आणि मग कधी कोणी खुशीने कधी कोणी नाखुशीने वर्गणी देतात. इथे सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्वरूप बदलू लागते. सार्वजनिक मंडळाचं काम करतो, ज्या एरियामध्ये काम करतो, आपल्या मंडळाचं काम जर विधायक असेल किंवा आपल्या मंडळाच्या कार्यातनं जर लोकांना आनंद मिळत असेल तर कदाचित मी असं अभिमानाने सांगतो की आमच्या मंडळाची जेव्हा आम्ही वर्गणी मागायला आमच्या परिसरामध्ये जातो तेव्हा आम्ही वर्षभर जे विधायक काम करतो किंवा जे लोकांना आमचं काम पडतं त्यामुळे कदाचित आमच्या मंडळाला तरी असा अनुभव आहे की लोकं आम्ही जेव्हा वर्गणीला जातो जे वर्षभर आम्ही काम केलेलं असतं त्या कामाची पावती म्हणून लोक ठीक आहे 100 रुपयाच्या ऐवजी 51 रुपये देतात, परंतु आपलं काम जर चांगलं असेल, आपलं वर्तन चांगलं असेल किंवा आपण आपल्या मंडळाच्या माध्यमातून लोकांना काही चांगल्या गोष्टी देत असेल तर माझं मत असं आहे की निश्चित आपल्याला वर्गणी मिळायला काही अडचण येत नाही. तर दिवसेंदिवस वर्गणीदार आणि मागणाऱ्यांना हे दोघांनाही त्रास होतो, तर त्याचे एक सोल्युशन म्हणून आम्ही असे गेले की 100 रुपये वर्गणी असेल तर त्याच्या 10 पट म्हणजे 1000 रुपये वर्गणी तुम्ही एकदाच द्या आम्हाला. त्या संदर्भात मंडळाच्या वतीने त्यांना आम्ही एक सर्टिफिकेट देतो आणि ती वर्गणी कायमस्वरूपी म्हणजे 1 टाईम असते, परत आम्ही त्यांच्याकडनं वर्गणी घेत नाही. तर ह्या वर्गणीच्या स्वरूपाला आम्हाला बराच रिस्पॉन्स चांगला मिळालेला आहे. अशा स्कीममधनं आम्ही यंदा 5 लाख रुपये फिक्स्ड डिपॉझिट्स केलेत आणि 5 लाखाचं दर वर्षी आम्हाला साधारण 60,000 रुपये व्याज मिळते सध्या, तर त्या व्याजावरही पुढं मंडळ व्यवस्थित चालू शकतं.
प्रत्येक मंडळामध्ये सजावटींची स्पर्धा सुरू होते. आजच्या स्पर्धेच्या युगात गणपती आणि त्याच्यामागील भावना या बाजूला राहून गणेशोत्सवाचे स्वरूप बदलत आहे. गणेशोत्सवामध्ये अनेक वाईट गोष्टी असतात, त्याच्यावर अनेक प्रकारे टीका होत असते, परंतु गणेशोत्सवांच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेला उत्साह, त्यामध्ये असलेली संख्या, या दृष्टीने विधायक पुण्याची आम्ही स्थापना 1.5-2 वर्षापूर्वी केलेली आहे. यामध्ये सुमारे 1,250 मंडळांचा सहभाग आम्हाला आत्तापर्यंत मिळालेला आहे. वेगवेगळे उपक्रम मंडळाच्या माध्यमातून राबवून घेणं हा विधायकचा प्रमुख हेतू आहे. त्यानिमित्ताने आम्ही अनेक मंडळं एकत्र केलेली आहेत. आता कार्यक्रमच जर म्हणायचं झाले तर कार्यक्रमाच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर सैनिक मित्र परिवार म्हणून जी सैनिकांसाठी काम करणारी संस्था आहे त्यांच्या सहकार्याने विधायक पुण्यानी गेल्या वर्षी दिवाळीच्या भाऊबीजेला पुण्याचं खडकीचं जे पॅराप्लेजिक सेंटर आहे जिथं अपंग जवान असतात तिथं जाऊन भाऊबीजेचा कार्यक्रम घेतलेला होता. या सर्व उपक्रमांमधनं आम्हाला एक दाखवायचं आहे की गणेशोत्सवावर नुसती टीका करू नका. गणेशोत्सव ही एक ताकद आहे आणि लोकमान्य टिळकांनी या उत्सवाचा अतिशय सुयोग्य पद्धतीने वापर केला होता आणि तीच भूमिका आत्ता गणेशोत्सवामध्ये असलेल्या कार्यकर्त्यांची असली पाहिजे. सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन सुमारे 200 कोटी रुपये महाराष्ट्रामध्ये वर्गणीच्या रूपाने जमा होतात. हे 200 कोटी रुपये जर समाजाभिमुख आपण जर दृष्टिकोन ठेवला तर समाजाच्या उपयोगासाठी जर वापरले तर अनेक उपेक्षित घटक या उत्सवाचा खरा आनंद घेतील आणि गणेशोत्सवाच्या कार्यकर्त्यांना दुवे देतील. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर समाज संघटित राहिला, परंतु बदलत्या काळानुसार त्याचे विचार बदलत गेले आणि तरुण पिढी आपली संस्कृती सोडून पाश्चात्य संस्कृती मागे धावू लागली. या तरुण पिढीला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी समाजातील ज्येष्ठ नागरिक या गणेशोत्सवाच्या सहाय्याने तरुण पिढीला मार्गदर्शन करू लागली. अरे बाळांनो, या महाराष्ट्रामध्ये 40,000 गणपती मंडळ आहेत. याच्या पाठीमागं अरे तुमची लाखो तरुणांची शक्ती उभी आहे. तुम्ही विचारी मंडळी आहात, कर्तव्यगार आहात, गुणी आहात. तुम्ही मनात आणाल तर वाटेल ते करू शकाल, परंतु हे जे काही आज विधायक काम किंवा चांगलं काम, क्रांतिकारी काम लोकमान्यांनी आपल्याला दिलं आहे, हे तुम्ही वाईट बाजूला नेऊन त्या उत्सवाचं कशाला उगत मांगल्य आणि हे जे काही प्रतिष्ठा तुम्ही उगतच ही खराब करता. व त्या दृष्टिकोनातून आपण काहीतरी बदललं गेलं पाहिजे म्हणून काही उपक्रम कार्यक्रम द्यायला सुरुवात केली आणि त्या उपक्रम कार्यक्रमांमध्ये असं लोकांना सांगण्यात आलं की ह्या 40,000 गणपती मंडळाच्या माध्यमातून तुम्ही जी लोकवर्गणी गोळा करता ह्या लोकवर्गणीचे 200 कोटी रुपये गोळा होत आहेत. लोक काही का असेना नाराजीने का होईना, पण पैसे देत आहेत आणि हा जो समाजाचा पैसा आहे तो कशाकरता देत आहेत? उत्सव साजरा करण्याकरता. उत्सवाची प्रतिष्ठा राखली पाहिजे, देवाचं पावित्र्य राखलं पाहिजे, उत्सव मांगल्यमय पद्धतीमध्ये साजरा केला गेला पाहिजे आणि उरलेल्या पैशातून जो आपला हा जो महाराष्ट्र देश आहे, जो संत महंतांचा आहे, ज्ञानोबा तुकारामाचा आहे, त्यांनी जे आपल्याला शिकवण दिलेली आहे, संदेश दिलेला आहे की हा जो देशामध्ये असणारा जो आंध आहे, अपंग आहे, जे जे काय रंजलेले आहेत, गांजलेले आहेत, उपेक्षित आहेत, गरजू आहेत, अशांना मदत करा. त्यांच्याकरता काहीतरी या पैशाचा सदुपयोग झाला पाहिजे. आज मुंबई पुणेसारख्या महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये गणेशोत्सवात हळूहळू परिवर्तन होऊ लागले. सार्वजनिक गणेशोत्सवात गणपती बसवण्यापासून ते गणपती विसर्जन मिरवणुकीपर्यंत गणेशोत्सवाला विधायक स्वरूप येण्याचे प्रयत्न आज मंडळाचे कार्यकर्ते करताना दिसत आहेत. आता या आठवड्याचे विजेते सल्ले. तिसऱ्या क्रमांकाचा सल्ला आहे मेघना खोत भांडूपवरून. पांढरे बूट स्वच्छ करण्यासाठी नेल पॉलिश रिमूव्हरचा वापर करावा. आणि आजच्या दुसऱ्या विजेत्या आहेत लक्ष्मी गावडे घाटकोपर इथून. लोणचं बरणीत भरण्याआधी 2-3 चमचे व्हिनेगर टाकून नंतर भरावं, म्हणजे लोणच्याला बुरशी लागत नाही. आणि पहिल्या क्रमांकाचा सल्ला आहे मंजुळा जाधव परेलवरून. बाजारातून आणलेल्या कडधान्यांना कीड लागू नये व ते खराब होऊ नये यासाठी कडधान्य बाजारातून आणल्यावर तव्यावर अथवा कढईवर भाजून घ्यावी, म्हणजे जास्त दिवस टिकतात, कीड अजिबात लागत नाही आणि लवकरही शिजतात. सगळ्या विजेत्यांचं अभिनंदन. गणेशाच्या निरोपाबरोबर आम्ही आपलाही निरोप घेतोय आणि परत आपल्या भेटीला येतोय सोमवारी. नमस्कार.